सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका केल्याप्रकरणी रामदास आठवले यांच्या समर्थकाला प्रकाश आंबेडकर यांच्या समर्थकांनी बेदम चोप दिलाय. बघूयात हा रिपोर्ट. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत सोशल मीडियावरती वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या एका व्यक्तीला आंबेडकर समर्थकांनी अमानुष मारहाण केली आहे. महेंद्र निकाळजे असं मारहाण झालेल्या व्यक्तीचं नाव असून मंगळवारी बीडमधल्या आंबेजोगाई इथं त्याला मारहाण करण्यात आली आहे. प्रकाश आंबेडकर समर्थकांनी निकाळजेला मारहाण करून त्याची रस्त्यावरून धिंड काढत त्याला पोलिसांच्या हवाली केलं आहे. निकाळजेला मारहाण करतानाचा व्हिडिओ देखील बनवण्यात आला आहे. या प्रकरणी अद्याप कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाही. महेंद्र निकाळजे यांना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या 3 फेब्रुवारी रोजी मुंबईत होणाऱ्या जाहीर सभेसाठी समाज बांधवांना सोशल मीडियावरती आवाहन केलं होतं. यासाठी त्यानं एक व्हिडिओ सोशल मीडियावरती शेअर केला होता. या व्हिडिओमधून त्यांना भारिप नेते प्रकाश आंबेडकर आणि MIMचे नेते असदुद्दीन ओवेसी यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप केला जातोय. हा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आंबेडकर समर्थकांनी निकाळजे याला अंबाजोगाई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पकडून बेदम चोप दिली. एवढंच नव्हे तर त्याची भर रस्त्यावरून धिंड काढून अंबाजोगाई शहरात पोलिसांच्या हवाली करण्यात आलं. गजबजलेल्या परिसरात निकाळजेला तब्बल अर्धा तास जमाव काढून मारहाण सुरू होती. मात्र त्याला वाचवण्यासाठी कोणीही पुढं आलं नाही. या मारहाणीत महेंद्र निकाळजे गंभीर जखमी झाला असून त्याच्यावरती अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी अंबाजोगाई पोलीस अधिक तपास करीत असून अद्याप कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्याची नोंद या प्रकरणी झालेली नाही.